अकोला महापालिकेचं प्रभाग निहाय आरक्षण काल मंगळवारी जाहीर झालं. कालच्या आरक्षण सोडतीनंतर अकोला महापालिकेच्या राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. दरम्यान 11 जागा वाढलेल्या अकोला महापालिकेत आता एकूण 91 जागा आहेत. या जागांवर प्रहार पक्ष आपले उमेदवार उभे करणार आहे, म्हणजेच अकोला महापालिका निवडणुका प्रहार लढणार आहे. अशी घोषणा प्रहार पक्षाचे संस्थापक तथा अकोल्याचे पालकमंत्री ओम प्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केली आहे. जिल्ह्यातील अकोट शहरात आयोजित कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बियाणे महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यासोबतच मुंबई महापालिकेच्या 4 जागा भुसावळ नगरपालिका आणि पुण्यातही निवडणूक लढवणार असल्याचेही बच्चू कडू म्हणालेत. तसेच निव्वळ जिल्हा परिषद आणि महानगरपालिका नव्हेच तर आगामी निवडणुकीत 4 ते 5 लोकसभेच्या जागा खासदार आणि 15 ते 20 विधानसभेच्या आमदार जागा प्रहार लढवणार असल्याचेही कडू म्हणालेत. दरम्यान अकोली महापालिकेच्या निवडणुकीत प्रहार महाविकास आघाडी सोबत असणार. या संदर्भात बच्चू कडू यांना प्रश्न विचारला असता त्यांनी बोलायचं टाळलं. तरीही आगामी काळात प्रहार पक्ष कुणासोबत असणार अथवा स्वबळावर असणार हे पाहणं गरजेचं आहे. तुम्ही लक्षात घ्या, प्रहार हे राजकीय पार्टी आहे. पुऱ्या महाराष्ट्रामध्ये प्रहार, आता आम्ही भुसावळला निवडणूक लढणार, नगरपालिकेची मुंबईच्या 4 सीटा लढणार, पुण्याला लढणार. महाराष्ट्राभरमध्ये प्रहारचा हा पर्चा पुऱ्या महाराष्ट्रभर तुम्हाला दिसणार आहे. निव्वळ आम्ही जिल्हा परिषद आणि महानगरपालिकाच नाही तर राज्यामध्ये 4 ते 5 खासदारकीसाठी आणि 15 ते 20 आमदार आम्ही सुद्धा लढणार आहे. अकोला महापालिकेसाठी, अकोला महानगरपालिका तर लढणारच आहोत, काही प्रश्नच नाही. ते काही सांगा लागते, इथं पालकमंत्री आम्ही.